स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आज आपण भाजणीची चकली करूया। त्याच्यासाठी मी ही 5 कप हे कपाच्या मापाने घेतलं आहे, 5 कप भाजणी घेतली आहे। या भाजणीचा व्हिडिओ मी दाखवलेला आहे, तर ती मी चक्कीवरून दळून आणून चांगली मैद्याच्या चाळणीने चाळून घेतली आहे। 5 टेबलस्पून तेल घेतलं आहे, 2 टेबलस्पून सफेद तीळ घेतले आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, 1/2 टीस्पून हळद घेतली आहे आणि 4 टीस्पून लाल तिखट घेतलं आहे आणि पाणी घेतलं आहे। आता आपण पीठ भागवून घेऊया। त्याच्यासाठी हा मी पितेचा टोप तापत ठेवलाय। त्याच्यात मी हे 2 कप पाणी घालणार आहे। आणि 5 कप भाजणी आहे ना, म्हणून 5 टेबलस्पून मी तेल घालणार आहे। चार टीस्पून मिरची पावडर घालते आहे। आणि 4 टीस्पून मीठ घालते। मीठ तुम्ही चवीनुसार घाला, अंदाजा घेऊन। दोन टेबल स्पून सफेद तीळ घालते। हळद पावडर टाकते, 1/2 टीस्पून टाकते हळद पावडर। आता ह्याला 1 उकळी यायला देणार आहे। 1 उकळी आली ना की पीठ घालणार आहे। आता ही पाण्याला उकळी आलेली आहे। आता मी गॅस बंद करते आणि आता त्यात पीठ घालूया। हे 5 कप पीठ आहे। हे चांगलं मिक्स करून घेते। पाच कप भाजणी आहे ना, तर मी 2 कप पाणी घातलंय ह्याच्यात, कारण एकदम पाणी घातलं तर सैल होऊ शकतं। आणि बाकीचं पीठ आहे ना ते थंड पाण्याने, साध्या पाण्याने मळायचं आहे। आता हे मी ढवळून घेतलंय, तर हे थोडं सुकं आहे ना, 2 कप आपण पाणी टाकलंय, तर मी त्याच्यात आता अजून 1 कप साधं पाणी टाकते। आता हे मी ढवळून घेतलंय पाणी घालून। आता हे मी 1/2 तासासाठी झाकून ठेवणार आहे। आता हे 1/2 तासासाठी ठेवलेलं ना आपण पीठ, ते आता मळून घेते मी।
आता ह्याला साधं पाणी लावून थोडं थोडं पाणी लावून मी मळून घेते। जास्त सैल करायचं नाही, जास्त घट्ट ठेवायचं नाही, असं पीठ मळून घ्यायचं आहे। आणि तेल आता लावायचं नाही, त्याला आपण घातलेलं आहे तेवढंच तेल, नंतर तेल लावायचं नाही। हे बघा असं एवढं मळून घ्यायचं, ह्याच्यापेक्षा सैल नाही करायचं, ह्याच्यापेक्षा घट्ट नाही करायचं। सैल झालं तर चकली नरम पडणार आणि काटे येणार नाही त्याच्यावर, आणि घट्ट झालं तर चकली गाळताना तुकडे पडणार। म्हणून असं मध्यम ह्याच्यावर मळून घ्यायचं, चांगलं रगडून रगडून असं मळून घ्यायचं आहे। हे बघा मी असं मळून घेतलंय, एवढं सैल मळून घेतलंय, एवढं सैल म्हणून घ्यायचं। हे मी तेल गरम करत ठेवलंय, आता एका बाजूला चकली गाळून घेऊया। हे आता मळलेलं पीठ मी झाकून ठेवलंय, उरलेलं हे एवढं मी घेतलंय साच्यात राहील एवढं। आता ह्या साच्यातून मी गाळून बघते। हे आता मी साच्यात पीठ भरून घेतलंय, गाळून घेतली आहे तेवढी मी। आता तेल गरम झालं काय बघूया, तेल गरम झालंय। मध्यम गॅसवर ठेवायचं आणि असं थोडं तेल उडवायचं तळताना, लगेचच परतवायची नाही। आता हे थोडे बुडबुडे कमी झाले आहेत, परतवून घेऊया। अशी व्यवस्थित मध्यम गॅसवर तळून घ्यायची, हे बुडबुडे कमी झाले की भाजलं असं समजायचं। हे आता झालेली आहेत माझी, काढून घेते। एकदा भरून दाखवते। हे मी असं घेतला गोळा, हे असं भरलं दाबून।
हे थोड़े बुडबुडे कमी झाले ना असे वरचे की लगेचच परतवायचे नाही, हे बुडबुडे कमी झाले की परतवायचं। हे असं तेल व्यवस्थित निथळवून घ्यायचं। असं थोडं तेल उडवायचं मध्ये मध्ये त्याच्यावर। मध्यम गॅसवरच तळून घ्यायची नाही तर आतमध्ये कच्ची राहणार आणि वरून कलर येणार त्याला। व्यवस्थित मध्यम गॅसवर अशी तळून घ्यायची आहे। हे पूर्ण बुडबुडे थांबले ना की अशी काढायची। तेल असं गळवून घ्यायचं चांगलं व्यवस्थित। अशी मी गर्दी करून टाकायची नाही बघा, असं अंतर पाहिजे। गर्दी केली तर वाकडी होणार ती, वाकणार चकली। जेवढं तेलात हे होईल तेवढीच टाकायची। मी आता पसरट कढई आहे म्हणून चार टाकली आहे। मध्ये मध्ये असं हलवत राहायचं नाहीतर काळी होतील ती। असं हलवून हलवून तळायची, मग व्यवस्थित तळणार। आणि आतमध्ये जर कच्ची राहिली ना तर नरम पडतात नंतर काढल्यावर, म्हणून हे पूर्ण बुडबुड थांबेपर्यंत काढायचं नाही। तेलात सोडताना तुम्ही पलित्यावरूनच टाका, मला सवय आहे म्हणून मी हाताने सोडली। आता पलित्यावर घेऊन टाकायची ह्या, म्हणजे तेलाला हात बीत लागणार नाही आणि भाजणार नाही। असं वरून थोडं तेल असं सोडायचं, म्हणजे नाहीतर अशी वर उचलणार तर मधला भाग। असं तेल सोडलं की व्यवस्थित तळली जातात गोल। हे बघा असं पलित्याने सोडायचं। हे बघा अशी अशा रंगावर तळून घ्यायची, जास्त काळी करायची नाही। ही बघा भाजणीची चकली तयार आहे। तशी माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।